नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरात दुपारपासूनच सर्व गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या घोषणा. ढोल ताशांचा पारंपरिक ठेका, मराठी हिंदी गाण्यावर विद्युत झोतात गणेश भक्तांनी ताल धरला. सर्वच गणेश मंडळाच्या गणेश भक्तांमध्ये उत्साह दिसून येत होता. अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फेटे आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. यंदाच्या मिरवणुकीत अनेक गणेश मंडळाच्या ढोल पथकात युवती दिसून आल्या. गणेश भक्तांसोबत उत्साहाने ढोल वाजवत युवतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मिरवणुकीत शहरातील गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. गणेश मूर्तीसमोर उत्कृष्ट आकर्षक देखावे सादर केले होते. मिरवणुकीसमोर फटाक्यांची आतिषबाजी, नृत्य, झांज, लेझिम, ढोलपथक पाहण्यासाठी अंबाजोगाईकरांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर विविध देखाव्यासमोरही अतिशय सुंदर या ठिकाणी सजावट करण्यात आली होती. काही गणेश मंडळातील सदस्यांनीही आनंद व्यक्त केला. हा, दरवर्षी नवयुग गणेश मंडळ गणेश उत्सव देखावा हा एक हलता देखावा असतो आणि ह्यावर्षी आम्ही गणेश उत्सवामध्ये नेमकं जिवंत देखावा असा ठेवण्यात आलेला आहे. कारण ह्याच्या असं आहे की सध्या परिस्थितीमध्ये झालेले बलात्कार किंवा अनेक काही गोष्टी, तर त्याच्यामुळं आम्ही हा जिवंत देखावा ठेवण्यात आलेला आहे. ह्याचमध्ये सध्या चालू असलेलं शिवजीचं, तर हा 12 ज्योतिर्लिंगचा हा पण आम्ही जिवंत देखावा ठेवण्यात आलेला आहे. सर्वप्रथम राजस्थानी गणेश मंडळ सर्व भक्तां गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करतात आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश भक्तांसाठी आम्ही पारंपरिक देखावा सादर केलेला आहे आणि आमच्या गणेश मंडळाला 38 वर्ष झालेले आहे पूर्ण. मिरवणुकीचे हे क्षण टिपण्यासाठी भ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्यांचा लखलखाट सुरू होता. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा रस्ता गर्दीनं व्यापून गेला होता. शहराच्या रविवार पेठ भागातील बोरूळ तलावात सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नगर परिषदेच्या वतीने तिथे चोख व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनाच्या देखाव्यांचे परीक्षणही करण्यात आले. त्याचबरोबर अतिशय सुंदर नियोजन मुख्याधिकारी यावेळी मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी अधिक माहिती दिली आहे. नगर परिषद अंबाजोगाईच्या वतीने यावर्षी श्री गणेश विसर्जनाच्या दृष्टीने आम्ही 15 दिवसांपासून सतत तयारीमध्ये आहोत. त्यामध्ये आपले दोन जे मेन पॉईंट आहेत, हा बोरुळा तलाव आणि दुसरं बडा हनुमानच्या तिथला जो तलाव आहे तिथे मोठ्या गणपती विसर्जनांची व्यवस्था केलेली आहे. तसेच यावर्षी नवीन म्हणजे आम्ही शहरातील तीन ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली होती. त्यामध्ये जवळपासच्या नागरिकांना गणपती विसर्जनाची सुविधा त्यांच्या घराजवळच मिळण्याच्या दृष्टीने तो आम्ही प्रयत्न केला आणि एका ट्रॅक्टरमध्ये आम्ही फिरते कृत्रिम तलाव अशी एक संकल्पना राबवली, ज्यामध्ये घरोघरी जाऊन आम्ही गणपती विसर्जनासाठी कलेक्ट केले आणि तिथेच त्यांच्या हाताने कृत्रिम तलावामध्ये विसर्जन केले आहे. त्यामध्ये नागरिकांकडून आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि आमच्या या नियोजनाचं त्यांनी भरभरून आम्हाला कौतुक केलेलं आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. बोरुळ तलाव परिसरातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिशय सुंदर नियोजन पोलीस प्रशासन, नगरपालिका, त्याचबरोबर विविध गणेश मंडळांनी केले होते. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.